न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. सातपूर अंबड लिंक रोडवरील संजीवनगर भागातील जनता राजा चौकात टोळक्याकडून दोघांवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आलाय. त्याबाबत पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की संजीवनगर भागातील खंडेराव मंदिराजवळ राहणारा अल्पवयीन युवक मिरज खान आणि त्याच्यासोबत असलेला इब्राहिम खान या दोघांवर काल रात्री 8:30 सुमारास 5 ते 6 जणांच्या टोळक्याने चॉपरने वार केले. त्या हल्ल्यात मिरज खान आणि इब्राहिम खान दोघेही ठार झालेत. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार जुन्या वादातून हा प्रकार घडलेला असल्याचं बोललं जात आहे. हल्लेखोर हे चुंचाळे गावातील असल्याची प्राथमिक माहिती समोर येते. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच चुंचाळे पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे, अंबडचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ तसेच सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्यासह पोलीस फाटा घटनास्थळी दाखल होत पंचनामा करण्याचं काम सुरू आहे. तसेच घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत हे देखील दाखल झाले. दरम्यान या घटनेने संजीवनगर भागात पोलिसांकडून छावणीचे स्वरूप प्राप्त झालं असून परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. या घटनेचा पुढील तपास पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस करत आहेत. न्यूज इंडिया 27 साठी संदीप लांबखेडे, सिडको.